एक देश एक निवडणूक विधेयक संसदेत सादर होणार असल्याची माहिती आहे. हिवाळी अधिवेशनातच मोदी सरकार हे विधेयक संसदेत आणू शकतं. एक देश एक निवडणुकीबाबत रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. एक देश एक निवडणूक विधेयकाबाबत सरकारची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारला एकमताने विधेयक मंजूर करून घ्यायचं आहे. त्यामुळे या विधेयकावर चर्चेसाठी ते विधेयक मोदी सरकार सविस्तर चर्चेसाठी संयुक्त संसदीय समिती किंवा JPC कडे पाठवू शकतं. तर हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक येऊ शकतं. एक देश एक निवडणूक हे विधेयक आता संसदेमध्ये सादर होऊ शकतं आणि हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक येण्याची दाट शक्यता आहे. तर संसदेत हे विधेयक मंजूर झालं तर 2029 पासून याची अंमलबजावणी होऊ शकते. अनेक विधानसभांचा कार्यकाळ कमी केला जाऊ शकतो. '23 अखेरीस निवडणुका झालेल्या विधानसभांचा कार्यकाळ हा वाढवला जाऊ शकतो. अधिक माहिती जाणून घेऊया सोमेश कोलगे यांच्याकडनं. सोमेश, हिवाळी अधिवेशनात हे विधेयक आणण्याच्या दृष्टीने कशी व्यूहरचना रचली जाते, काय काय पावलं टाकली जातात? सोमेश अश्विन, आपल्याला सर्वांना आठवते की गेल्या वेळी वन नेशन वन इलेक्शन संदर्भात ज्या शिफारशी राष्ट्रपती माजी राष्ट्रपती समितीने केल्या होत्या त्या स्वीकारल्या गेल्या होत्या एका कॅबिनेट बैठकीमध्ये. आता त्या शिफारशींनुसार जर एक देश एक निवडणुकीच्या बाबतीत विधेयक आणायचं असेल, त्याची अंमलबजावणी करायची असेल, तर एक संविधानात दुरुस्ती करणारं विधेयक आणावं लागेल. त्यासोबत जो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट आहे त्यामध्ये दुरुस्ती करणारं एक विधेयक आणावं लागेल. म्हणजे ज्या प्रकारे GST साठी 4 कायदे आणले गेले त्याप्रकारे एक बंच ऑफ विधेयक आणावे लागतील आणि या सगळ्याला आधी कॅबिनेटची मंजुरी करावी लागेल. कॅबिनेट मंजुरी झाल्यानंतर मग ही विधेयकं संसदेमध्ये संसदेसमोर सादर करता येतील. त्यामुळे आत्ताच्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये नेमकं कळेल की या विधेयकांना मंजुरी मिळते का आणि पुढे ती संसदेत सादर केली जाणार आहेत का. सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. तेव्हा या घडीची मोठी अपडेट, संसदेमध्ये एक देश एक निवडणूक हे विधेयक सादर होऊ शकतं. या हिवाळी अधिवेशनातच या दृष्टीने पावलं टाकली जाऊ शकतं. संसदेत विधेयक मंजूर झाल्यास 2029 पासून अंमलबजावणी होऊ शकते. अनेक विधानसभांचा कार्यकाळ कमी केला जाऊ शकतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.